राम सातपुते यांनी निवडणूक प्रचार काळात सोलापुरात मशिदींमधून काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे निघाले आहेत असा सन्सनाटी आरोप केला होता या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी काही संघटनांकडून होत असतानाच शिवसेनेचे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेत बोलताना सोलापुरात नई जिंदगी चौक व शास्त्रीनगर आदी मुस्लिम बहुल भागात बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता त्यांच्या या आक्षेपार्ह विधानानंतर निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देवेंद्र कोठे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी पुढील कारवाई होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवला होता शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या अहवालानंतर देवेंद्र कोठे यांच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे